तीसरे जोर पाट हो रही है ना, सब तीसरे जोर पाट हो रही है। बट कंटैक्ट हुई थी तुम्ही सोडले तर बाकीचे चेहरे नवीन आहेत, जर ओळख करून दिले तर नाव आम्ही येत्या 7 तारखेला नामदेव बारीचं दर्शन घेऊन व कोरोनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरून आम्ही सर्व हे मराठा बांधव येत्या 7 तारखेला जाणार आहे। हा प्रवास 19 दिवसाचा असेल आणि ह्या 19 दिवसात आम्ही मुंबई मंत्रालयावर धडक फाय दिंडी आक्रोश मोर्चा पोहोचणार आहे। व आमच्या प्रामुख्याने मागणी आहे की केंद्र सरकार व राज्य सरकारनं तामिळनाडूच्या धर्तीवरती जसं आरक्षण दिलं त्या पद्धतीनं आम्हाला आरक्षण द्यावं, आरक्षणाची मर्यादा उठवावी व आम्हाला आरक्षण द्यावं, हीच प्रामुख्याने मागणी असणार आहे आमची। आमच्या मुक मोर्चा नंतर आता आक्रोश मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहे, मराठा बांधवांना एकत्र घेऊन मुंबईला धडकणार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही दाखवून देणार आहे की मराठा समाज आता शांत बसणार नाही। आक्रोश मोर्चा म्हणजे छत्रपती